एंट्री होतात आपल्याला कोकणचे क्षण म्हणजे सुपारी. बघा तिथे दिसते तुम्हाला सुकट टाकलेली. आता ही परिपक्व झालेली सुपारी ते सुकट टाकतात. तर आपल्याला अशा प्रकारे जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर पायी पायी चालत जायचं आहे. पायी पायी चालत जात असताना इतकं सुंदर वाटतं ना, एकदम मन शांत होतं. कारण काय माहिती का, पूर्ण शांत परिसर आहे आणि साईडला नारळ आणि सुपारीचे भरपूर झाडं आहेत. साईडला कुठं कुठं पाट्यासुद्धा लावलेल्या आहेत, म्हणजे छोट्या छोट्या पाट्या लावल्या आहेत की मंदिराकडे इकडनं जावं लागेल तिकडनं जावं लागेल असं पाट्यासुद्धा दिलेलं आहे. तिथं तुम्ही सुपाऱ्या बघू शकता. ह्या आता पिकलेल्या आहेत. आता ह्या म्हणजे काढून आणि त्याला सुकवणार आणि त्या परिपक्व झालेल्या असतात. आणि त्याच्यातला जो मधला गर असतो म्हणजे ज्याची जी बी असते ती सुपारी असते. आपण जे आज मंदिर बघणार आहोत ते जवळपास भरपूर जुनं आहे. भरपूर जुनं म्हणजे सुमारे 5000 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. आणि पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधलेलं आहे. विशेष करण्याजोगे आहे की एका रात्रीत बांधलेलं आहे. तुम्ही पुढे आता मंदिर बघायलाच किती छान आहे ते. अशा प्रकारे इथं तुम्हाला फोटोशूटसाठी सुद्धा खूप छान म्हणजे व्ह्यूज आहेत. मस्त वाटतं सगळंच, एकदम मस्त वाटतं. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. म्हणजे जर तुम्ही शहरात राहत असाल तर हा जो ग्रामीण भाग आहे किंवा हे कोकण आहे हे नक्की बघा. कारण इतकं शांत वाटतं ना, तुम्ही असा एरिया कधीच कुठं बघितला पण असेल असं मला तरी साधारण वाटतंय. कारण खूप शांत वातावरण आहे आणि पूर्णपणे एकदम सगळं एक निसर्ग असा बघण्यासारखं आहे की बस कधी. एकदम थंड वातावरण मित्रांनो, ज्यावेळेस आम्ही गेलो फिरायला त्यावेळेस आणि गर्दी काहीच नव्हती, काहीच म्हणजे कोणीच नव्हतं तिथं. कसं सुट्टीच्या दिवशी गेल्यावर थोडीफार गर्दी असते पण इतर दिवशी काहीही नसतं. हे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे पूर्ण म्हणजे पूर्ण सुपारी आणि नारळ लावलेले आहेत. जाताना मध्येच एक मस्त झरा लागतो. तुम्हाला जर समजा तुम्ही लांबून तिथं झऱ्यावर तुम्ही जेवणसुद्धा करू शकता. पूर्वी लाकडी पूल होता पण आता सध्या हा सिमेंटी पूल बनवलेला आहे. एकदा नदी सोडली की तिथून थोडासा चढण लागायला सुरुवात होते. थोडं जर सोबत तुम्ही समजा नवीन असाल तर सोबत पाण्याच्या बाटल्या नक्की ठेवा. कारण कसे ताण लागतेच, भरपूर चढायचं आहे. म्हणजे एक डोंगर पूर्ण आपल्याला खाली उतरून दुसरा डोंगर हा चढायचा असतो. आणि त्या डोंगरावरच म्हणजे डोंगरावर पण एकदम नाही, ते डोंगराच्या थोडंसं पायथ्यालाच आहे मंदिर. खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. करवंदाची झाडं आहेत, परत इतर भरपूर असे झाडं आहेत बाकीचे तुम्हाला पण माहीत नाही. असे खूप झाडं आहेत. एकटं असल्यावर कधी कधी भीती पण वाटते. फायनली मित्रांनो आपण मंदिराजवळ पोचलेलो आहोत. हे मंदिर तुम्ही बघू शकता किती छान वाटतं बघायला. तिथं काहीही गर्दी नाही, इतकं निसर्गरम्य आहे की बस कधी. इकडनं मंदिर आहे मित्रांनो. हे जे तुम्ही पाणी बघताय ना, म्हणजे गोमुखातून जे पाणी पडतं हे पाणी पूर्णपणे म्हणजे बारमाही चालू असतं. म्हणजे पूर्ण वर्षभर चालू असतं. आता आपण इथून आता मंदिरामध्ये एंट्री करणार आहोत. मंदिर तुम्ही बघून घ्या कसं म्हणजे हे बांधलेलं आहे ते कसं बांधलेलं आहे बघून घ्या. हे जवळपास 5000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. तरी पण त्याला अजून कुठं काही झालेलं नाही, तसं तसं आहे. काही काही ठिकाणचे फक्त म्हणजे जो कलर वगैरे असेल तो ना तो निघालेला आहे. तुम्ही साईडला बघू शकता.
साली मंदिरामध्ये एंट्री आपण केलेली आहे, देवाचं दर्शन पण घेतलं आहे. मित्रांनो, तुम्ही ही जी म्हणजे मूर्ती बघताय, ही मूर्ती केशवराज म्हणजेच विष्णूंची आहे. ही मूर्ती जवळपास 3.5 फुटाची मूर्ती आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. असाच सपोर्ट करत रहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.